हजारो ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले कराळे यांचे सुहासिनी दुग्धालय पंढरपुरी म्हशीचे शुद्ध दूध मिळण्याचे एकमेव ठिकाण। आमच्याकडे ड्रायफ्रूट श्रीखंड, आम्रखंड, मलई दही, ताक, गुलाबजामुन, खवा, पनीर तसेच टेस्टी दही वडा मिळेल। ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। पण कॉटेजचा प्रश्न विचारला, तुम्हाला माहिती आहे की आपल्या कॉटेजचं अपग्रेडेशन होऊन जवळजवळ आता 10 वर्षापूर्वी निर्णय झाला, उपजिल्हा रुग्णालय 200 कॉटचं करायचं म्हणून, पण दुर्दैवानं त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणजे कॉटेज हॉस्पिटलची। त्यामुळं त्याच्या आम्हाला सुद्धा मी जवळजवळ हाऊसमध्ये 2-3 वेळा हा प्रश्न उपस्थित केला, सरकारकडनं फक्त त्याला उत्तर दिली गेली की आम्ही करतो आहे, पण 50 बेडवरनं जे 200 बेडवर जायचं आहे ते अद्याप झालेलं नाही, तो सुद्धा प्रश्न आज महत्त्वाचा आहे। त्यामुळं त्याच्याकरता कॉटेजचं अपग्रेडेशन एका बाजूला करताना आपण बघतोय की आता ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे गेले जवळजवळ महिनाभर आम्ही मागं लागून आता एक ऑक्सिजनचा प्लँटसुद्धा आपल्या कॉटेजला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीमधनं उभा राहतो आहे। त्याच्याही आता निविदा फायनल झाल्या, त्याचंही काम सुरू होईल 15 दिवसात, ती कॉटेजसुद्धा त्या ठिकाणी फुल फ्लेजनं चालवण्या दृष्टिकोनातून। पण हा विषय शासन दरबारी पेंडिंग आहे, आज जवळजवळ 8-9 वर्ष झाली अपग्रेडेशनचा, पण ते अजून झालं नाही आहे, पण तो सुद्धा करणं गरजेचं आहे। आपण काही दिवसांपूर्वी लसी वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांची, तसा वाढवून साठा आला आहे का? आणि दुसरा प्रश्न, पुणे जिल्ह्याला ज्या पद्धतीने रेमडेसिवीर इंजेक्शन मिळतात खूपच कमी सोलापूर जिल्ह्यात मिळतात, ही वस्तुस्थिती आहे की रेमडेसिवीरचा ज्या पद्धतीनं पुरवठा व्हायला पाहिजे तसा होत नाही। मी आज आकडे घातला, 3 तारखेचा आकडा, आज दवाखान्याची रिक्वायरमेंट आत्ता आहे जवळजवळ 300 का 350 रेमडेसिवीरची, आणि आलेच 100 का 110 रेमडेसिवीर्स, त्यामुळे 30% पुरवठा झाला आहे। इथं आता जे लोक उभारले त्यातले 50% लोक हे फक्त रेमडेसिवीरसाठी आलेले आहेत, त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे। आम्ही काल माझ्या आमच्या ऑनलाईन बैठका असतात विरोधी पक्ष नेत्यांबरोबर वगैरे, त्यातही मागणी केली होती, आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आता परदेशामधनं जे आयात केला रेमडेसिवीरचा कोटा आहे तो येत्या 1-2 दिवसामध्ये भारतात जा आल्यानंतर 1-8 दिवसामध्ये अधिक प्रमाणामध्ये जवळजवळ 7-8 लाख रेमडेसिवीर महाराष्ट्राला मिळतील, असं कालच्या एका आमच्या ऑनलाईन बैठकीत त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे। पण आज असं आहे की ते औषध काही आपल्या इथं कुठं बनत नाही, आणि माझ्या माहितीप्रमाणे काही 6 का 7च उद्योगांना ते रेमडेसिवीर बनवण्याचा परवाना आहे, त्यामुळं त्या सगळ्या त्रुटी दूर करून आज रेमडेसिवीरचं उत्पादन 1.5 लाखावरून 3 लाखावरती नेलं आहे केंद्र सरकारनं, ते पण त्यांनी आम्हाला सांगितलं, पण तरी पण अद्याप अजून म्हणावा तसा सुरळीत पुरवठा होत नाही आहे, त्याची आता या ठिकाणी चर्चा झाली। पण आज हा विषय प्रांत किंवा आमच्या ह्या स्तरावरती नाही, पण सातत्यानं आम्ही बोलतो आहे। कालच मी आपल्या आरोग्यमंत्र्यांशी टोपे साहेबांशीही चर्चा केली, जे आता विषय समाधान दादांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यामधलीच तेवढी स्टाफिंग भरती जी होती ती जवळजवळ 2-3 महिने रेंगाळलेली पुण्यात झाली। कालच्या आम्ही भरणे मामांच्या मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थित केला, तो आता इथे विषय घेतला, आणि आपण जी ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये जो विषय उपस्थित आहे की ते सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा वाढेल, मी माझ्या कारखान्यामधनं सुद्धा आता 100 सिलेंडर ऑक्सिजनचा प्लँट मी तैवानवरनं आणतो आहे, त्याचं काल माझं म्हणजे ऑर्डर पण दिली गेल्या 4 दिवसापूर्वी, 20 तारखेच्या आसपास तो प्लँट कार्यान्वित व्हावा अशी एक माझी अपेक्षा आहे। त्याला ॲडव्हान्स देऊन ते एअरलिफ्टनं आपण करतो आहे, त्यामुळं तो पण विषय या ठिकाणी होणार आहे। आणि दुसरा, आपण जे मगाशी विचारलं की कोरोनाच्या बाबतीमध्ये, तर बेसिक ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट ह्या 3 गोष्टीवरती आत्ता आम्ही दोघांनी बसून चर्चा केली त्यांच्याकडनं, की आज अनेक पेशंट पॉझिटिव्ह आहेत, त्याच्या जवळचे नातेवाईक फिरत आहेत, काही पेशंट बाहेर फिरत आहेत, तर ह्याच्यावर कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे। ज्या घरात पेशंट आहे त्या घरावरती काहीतरी खूण लागली पाहिजे, त्याला कंटेनमेंट झोनसारखं काहीतरी रूपांतर केलं पाहिजे, त्याच्या हातावर शिटके कुठेतरी मारले पाहिजेत, आणि ते करून टेस्टिंग आता आम्ही वाढवायच्या डोक्यात आहे। टेस्टिंग किटची सुद्धा मर्यादा आहे, शासनाकडनं येत नाही आता, त्या अधिकाऱ्यांनी ते पण सांगितलं, तर आम्ही दोघांना सांगितलं की आम्ही काय परचेस करायला हवं डोनर लोकांना, आणि आमच्या डोक्यात आहे की पंढरपूर शहर आणि ग्रामीण ह्याच्यामध्ये आत्ता आणि दुपारी मंगळवार सुद्धा मीटिंग आहे, तिथेही शहर आणि ग्रामीण असे जर कॅम्प काही घेता आले वार्ड वाईज, जे हाय रिस्कमधले झोन आहेत शहरातले किंवा ग्रामीण भागातली 15-18 गावं आहेत, की तिथं कॅम्पच लावायचे आणि गावाच्या गावं टेस्ट करायची, त्याच्याकरता सुद्धा मग काही
प्राइवेट डोनर्सच्या माध्यमातून करता येईल का, त्यांच्याकडे स्वॅब घेणारी माणसं नाही आहेत. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आम्हाला स्वॅब घेणारे टेक्निशियन द्या, त्याची पगार आम्ही करू, आमच्या खिशातनं देऊ पैसे किंवा कोणाकडनं तरी देऊ. पण ही कुठेतरी याला मोठ्या प्रमाणामध्ये जर टेस्टिंग केलं तर ते पॉझिटिव्ह किती आहेत ते कळतील. पण टेस्टिंग नुसतं करून नाही, टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह निघाले तर त्यांची पुन्हा राहण्याची सोय करावं लागेल, याच्याकरता मग CCC करावं लागतील. मग आता गव्हर्नमेंटलाही मर्यादा आहेत म्हणून मग प्रायव्हेट CCC जर कोणी पेड ह्याच्यावर करत असेल त्यांनाही तुम्ही परवानगी द्या. बाबा ज्याला चांगलं जेवण पाहिजे, ज्याला चांगली राहायची सुविधा पाहिजे, तर तो एखादा जर कोणी करणार असेल तिथं जाऊन राहत असेल त्यालाही तुम्ही परवानगी द्या. काही कॉलेजेस आपल्या इथं आहेत सगळी, त्या कॉलेजेसना विनंती करा. पण नुसतं मग CCC केलं तर तिथं जर एखादा पेशंट क्रिटिकल झाला तर त्याला पुन्हा पुढे हॉस्पिटलचं टायअप पाहिजे. तेव्हा ह्या सगळ्या अनुषंगानं आज चर्चा झाली आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये प्रशासन बसून आम्ही जे काही दोघांनी ज्या काही त्रुटी आम्हाला जाणवत होत्या त्या त्यांच्यासमोर मांडल्या, त्यांचेसुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत ते ऐकून घेतले आणि एक पंढरपूरचा पॅटर्न आपण म्हणून पुढे जाऊया अशा पद्धतीची चर्चा आज या ठिकाणी झाली. तो पण प्रश्न झाला. मी म्हणजे गेले 8 दिवस आम्ही प्रयत्न करतोय, नगरपालिकेचं आपलं 50 बेडचं आपण ऑक्सिजनचं हॉस्पिटल ह्या ठिकाणी कन्वर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण म्हणतोय, त्याला सुद्धा अजून परवानगी नाही. मी कलेक्टर साहेबाशी काल बोललो, पालकमंत्र्यांशी परवा बोललो, म्हणलं मीटिंग घेता तुम्ही आणि तुम्ही ही करा तुम्ही ती करा, म्हणलं परवानग्या साध्या साध्या परवानग्या आहेत. पण त्यांचे कलेक्टर साहेबांचं म्हणणं असं की मी हॉस्पिटलची परवानगी लगेच देईन पण ऑक्सिजन मी पुरवू शकत नाही. आणि मग तुम्ही पेशंट घ्यायला सुरुवात केली तिथं ऑक्सिजन नाही म्हणून जर माणसं काही दगावा लागली तर परत ती प्रशासनावर खापर येणार आहे की तुम्ही ऑक्सिजन देत नाही. अशा दोन्ही ह्याच्या बाबतीत चालू आहे. पण मला वाटतं की 8 दिवसामध्ये ह्यातनं बऱ्यापैकी सोल्युशन निघेल. आणि जे तुम्ही CCC म्हणताय ते पेड CCC आहेत. आत्तापर्यंत जे CCC आहेत ते गव्हर्नमेंटचे CCC आहेत, त्यामुळं पेड द्यावं का न द्यावं अशा थोड्या दुधा परिस्थितीमध्ये प्रशासन आम्हाला दिसतंय. पण त्याची लोकांची रिॲक्शन पुन्हा काय येणार, मग कोणी 500 घेईल कोणी 700 घेईल, त्याचं कुठे युनिफॉर्मिटी नाही आहे शासनाच्या आदेशामध्ये, अशा पद्धतीने थोडे प्रश्न आहेत त्यांच्यासुद्धा काही. तेव्हा ते आम्ही समजून घेतले. आता आम्ही दोघंही मंगळवारची मीटिंग घेणार आहे आणि तिथनं कलेक्टर साहेबांनाही बोलणार आहे या बाबतीमध्ये की काय करता येईल. आणि दुसरा प्रश्न होता मंगळवेढ्याचा, समाधान दादा तिथं मी म्हणलं की काय करणार आहे का तिथं, तर तिथं एक खाजगी डोनर ऑक्सिजनचा प्लांट देतो आहे. आपले जे राहुल शाह आहेत अर्बन बँकेचे, त्यांचे चुलते काहीतरी आहेत, ते कोणातरी स्मरणार्थी तिथे देत आहेत. मग त्या कॉटेजमध्ये ऑक्सिजनची लाईन नाही आहे. मग त्याला मी माझ्या आमदार फंडातनं आत्ता 5 लाख रुपये त्यांना मी दिलेत की तुम्ही ऑक्सिजन लाईन टाकून घ्या. आणि 8 ते 10 दिवसात तिथलासुद्धा ऑक्सिजन प्लांट जर चालू झाला तर बऱ्यापैकी मग ही ऑक्सिजनचं डिमांड सप्लाय चेन मेंटेन होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे.